मी रुपेश दरक, नमस्कार लाईव्हच्या व्हिडिओ बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला हेडलाईन। सप्टेंबर महिन्यात काठोकाठ भरून वाहणाऱ्या नद्या यावर्षी कोरड्या ठाक। आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महसूल पतपेढी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीने धिक्कार बैठक संपन्न। नियोजन भवन येथे नाट्य महोत्सव संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। तलाठी महिलेच्या विनयभंग प्रकरणाने संपूर्ण महसूल विभाग हादरून गेला असताना आता ज्या अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तलाठ्यांना प्रशिक्षित करण्याचा अथवा त्यांना मार्गदर्शन करण्याचा विडा उचलला होता त्याचा धिक्कार करण्याची भूमिका तलाठी संघटनांना घ्यावी लागली आहे। तलाठी महिलेचा विनयभंग प्रकरणाने संपूर्ण महसूल विभाग हादरून गेला असताना आता ज्या अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तलाठ्यांना प्रशिक्षित करण्याचा अथवा त्यांना मार्गदर्शन करण्याचा विडा उचलला होता त्यांचाच धिक्कार करण्याची भूमिका तलाठी संघटनांना घ्यावी लागली आहे। पीडित महिलेला पूर्वी मदत करू शकलो नसलेली महाराष्ट्र राज्य तलाठी संघ ही संघटना त्यासाठी समोर आली असून आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी महसूल पतपेढीच्या कार्यालयात दुपारी 1 वाजता धिक्कार बैठक आयोजित करण्यात आली होती। पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यासाठी पीडित महिला एकाकी लढली। पीडित महिलेला जाहीरपणे आधार दिला नसला तरी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महसूल पतपेढीत महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघाच्या वतीने धिक्कार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। मुक्ताई प्रतिष्ठान देगलूर यांनी आयोजित केलेल्या नाट्य प्रशिक्षण शिबिर आज डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे संपन्न झाला। अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी ग्रामीण भागातील मुलांसाठी हे नाट्य प्रशिक्षण शिबिर वरदान ठरणार असून मुक्ताई प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या शिबिरांमुळे नांदेड परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक नवे दालन उघडले आहे। त्यांनी अभिनयामध्ये संवाद फेकीचा उपयोग कसा करावा हे प्रयोग दाखवून विविध उदाहरणार्थी त्यांनी विद्यार्थ्यांना समृद्ध केले। या प्रसंगी दत्ता भगत, बसवेश्वर घोडके, सुरेश पुरी, सुनीता सहस्त्रबुद्धे, सौ उषा कुमार हर्षे, कविता निरखी या रंगकर्मीच्या मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। आपण पात्र नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। फ्लावर्स सोबत चॉकलेट असेल, हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक, विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। यावर्षी कमी पर्जन्यवृष्टी झाली, माणसाबरोबरच जनावरांच्याही पाण्याचा मोठा प्रश्न आवासून उभा आहे। याबरोबरच जलचरांच्याही पाणी प्रश्नावर नमस्कार लावले टाकलेला हा दृष्टिक्षेप। 2015 मधील पाऊस पाण्याची अवस्था 1972 दुष्काळापेक्षा अधिक गंभीर व बिकट अशी निर्माण झाली आहे। खरीप पूर्ण वाया गेला, रब्बीचे नियोजन कोलमडले, गवत अर्ध्यातच करपल्याने जनावरांना पुरेसा चारा नाही। बऱ्याच ठिकाणी जनावरांना चाऱ्याचा वानवा आहे, ती तहानलेलीच आहेत। अशी अभूतपूर्व गंभीर अवस्था आज मराठवाडा व काही अंशी उत्तर महाराष्ट्रात प्रकर्षाने जाणवत आहे। गावात प्यायला पाणी नाही, अजून तर थंडी आणि जानेवारीच महिना आहे। उन्हाळा सुरू झाल्यानंतर तापमान वाढल्यावर पाण्याचा दुष्काळ भीषण जाणवणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 6 महिन्याचा काळ कसा काढायचा हा जनतेसमोर गंभीर प्रश्न आहे। नांदेड शहरालगत असलेली आसना नदी सप्टेंबर महिन्यात काठोकाठ भरून वाहायची, पण आजता गायत या नदीची अवस्था आपण प्रत्यक्षात पाहू। सध्या आपण उभे आहोत नांदेडच्या उत्तरेकडून वाहणाऱ्या आसना नदीवर। सध्या श्रावण महिना चालू आहे आणि नदी या महिन्यामध्ये खळखळून वाहत असते, परंतु यावर्षी एकही दमदार पाऊस न पडल्यामुळे आसना नदीचे हे पात्र कोरडे ठाक पडलेले आहे। त्या 15 दिवसात जर पाऊस नाही पडला जनावरांच्या पशु पक्ष्याचा सोडाच पण माणसाच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात। 28 ऑगस्ट या शासन निर्णयाविरोधात मुख्याध्यापक संघ महामंडळाचा कोर्टात जाण्याचा इशारा। राष्ट्रवादीला स्वतःही दहीहंडी साजरी करायची नाही आणि दुसऱ्यालाही करू द्यायची नाही। भाजप,
पिंपरी चिंचवडचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांचा मृत्यू, अनोळखी व्यक्तीने केला धारदार शस्त्राने वार। नवी मुंबईत बाजार समितीत कांद्याचे दर उतरले। सरकारमध्ये एकत्र असताना एकत्रित दौरा केला पाहिजे होता, वेगवेगळ्या दौऱ्यावरून स्पष्ट दिसतंय सेना बीजेपी दुष्काळाचं राजकारण करतंय। सुनील तटकरे। आजचा सुविचार, सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो। रमेश पोद्दार, नमस्कार लाईव्ह वाचक। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन। सप्टेंबर महिन्यात काठोकाठ भरून वाहणाऱ्या नद्या यावर्षी कोरड्या ठाक। आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महसूल पतपेढी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीने धिक्कार बैठक संपन्न। नियोजन भवन येथे नाट्य महोत्सव संपन्न। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार।